केंद्र सरकारने घटनेच्या आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भाचं स्वतंत्र राज्य तयार करावं, शेतकऱ्यांना आत्महत्या, कुपोषण, नक्षलवादी चळवळ, प्रदूषण थांबवायची असेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वतंत्र राज्य, आणि त्यासाठी आम्ही हे शेवटचं ब्रह्मास्त्र वापरून अन्नत्याग उपोषण करीत आहोत, असे प्रतिपादन देत विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उपोषण करीत असल्याचं विदर्भ राज्य आंदोलन समितीने सांगितलं. विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळव ही घोषणा केली आणि 19 डिसेंबर 2022 पासून सुरू हुई है जंग हमारी, लढेंगे, जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य 31 डिसेंबर 2023 पर्यंत मिळवून राहू, म्हणून ही आंदोलनाची मालिका चालवली. लोकशाहीतली सगळी आंदोलनाची अस्त्र वापरली, हे शेवटचं ब्रह्मास्त्र म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन किंवा प्राणांतिक उपोषणाचा हत्यार रूप आणला आहे. आणि आम्ही आत्मक्लेश करतोय की केंद्र सरकारनी तातडीने आर्टिकल 3 प्रमाणे घटनेचा विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावं, कारण आता विदर्भ महाराष्ट्र कर्जाखाली दुबलेलं दिवाळखोरीतलं राज्य आहे. 100 वर्ष महाराष्ट्रात राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केला तरी विदर्भाचं बरं होणे नाही. आणि या स्वातंत्र्याची प्रेरणाच म्हणते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहा नाही चैना वहा नाही रहना. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नक्षलवादी चळवळीला आळा घालायचं असेल, कुपोषण थांबवायचं असेल, प्रदूषण थांबवायचं असेल, कमी लोक झाले लोकप्रतिनिधी वाढवायचे असतील, सिंचनाचा अनुशेष भरून काढून आत्महत्या थांबवायची असेल, रोजगारांच्या संधी तयार करायच्या असेल, तर एकच उपाय आहे, ते म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य. आणि 118 वर्षाची ही मागणी आम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायम निकाली काढण्यासाठी, म्हणूनच हे आत्मक्लेश आंदोलन.